तर कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी सुद्धा संजय राऊत यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय. पीडित महिलेच्या तक्रारीवरून मुंबईतल्या वाकोला पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झालाय. संजय राऊत आणि या पीडित महिलेचा संभाषणाचा एक ऑडिओ सध्या व्हायरल होतोय आणि याच प्रकरणी या पीडित महिलेनं मुंबईतल्या वाकोला पोलीस ठाण्यामध्ये संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल केलाय आणि हे सुद्धा प्रकरण संजय राऊत यांना अडचणीत आणू शकतं. यासाठी एका महिला तपास अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि आता पुन्हा एकदा या महिलेचा जबाब नोंदवून घेतला जाईल. संजय राऊत यांच्या अडचणीमध्ये या प्रकरणामुळे वाढ होऊ शकते. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका महिलेला शिवीगाळ केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आणि या ऑडिओ क्लिपमध्ये महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणारी व्यक्ती संजय राऊतच असल्याचं किरीट सोमय्या यांचं म्हणणं आहे. संजय राऊतांची ही कथित ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होते आणि या महिलेनं संजय राऊतांविरोधात पोलिसात तक्रार केल्यानंतर आता त्यांच्यावर गुन्हाही दाखल झालाय. काय आहे ही नेमकी क्लिप ऐकूयात. मला शिकव दे का तू ऐकून घेतो म्हणून माझ तू काय समजते तुझं मला माझ्या नादाला लागायचं नाही तुला परत सांगतो मी हे सेट करून ठेव. आय एम नॉट इंटरेस्टेड इन टॉकिंग टू यू. यू हे रेकॉर्ड कर आणि पोलिसात घेऊन जा तुला दहा दिवस जा. आय एम नॉट यू ना खोटं बोलतो मला माझी कॉलर पकडते का माझी कॉलर पकडे लायकी आहे का तुझी भेट आहे रे चालय लायकी तुला दाखवून थांब जरा थोडे दिवस थांब. लायकी आय नो युअर प्लॅन शो आय विल शो युअर लायकी यू वेट अँड वॉच नाऊ. आय नो युअर आय नो युअर प्लॅन. अरे बोलतोय आणि मला लँडचे कागद ट्रान्सफर करायचे आयदर यू ट्रान्सफर सुजित नेम और माय नेम. तर आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी थेट या पीडित महिलेशी फोनवरून संवाद साधला होता. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आणि त्यावेळी पीडित महिला काय म्हणाल्या तेही ऐकूयात. नमस्कार. नमस्कार, मी प्रशांत बाग बोलतोय न्यूज 18 लोकमत. हा बोला. 16 तारखेला तुम्ही मुंबई पोलिसांना तक्रार दाखल केली आहे. अर्वाच्य भाषेमध्ये संभाषण एका व्यक्तीने तुमच्याबरोबर केलेलं आहे. तो नेमका आवाज कोणाचा आहे म्हणजे कोणी तुम्हाला या धमकी दिली आणखी तो आवाज कोणाचा आहे कोणीही तुम्हाला धमकी दिली आहे. मला अनेक धमक्या आल्या. 16 तारखेला जी कंप्लेंट केली ती एक लेटर आलं होतं त्याच्या संदर्भात आहे न्यूज पेपरमध्ये. आवाज मला खरंच काही बोलण्याची गरज नाही सगळ्यांना माहिती आहे जसं तरीही पण म्हणजे त्या ऑडिओ क्लिप मध्ये जो आवाज सातत्याने येतो आहे सगळ्यांना माहिती असेल आवाज पण नेमका कोणाचा आहे. माझ्या पत्रामध्ये कंप्लेंट मध्ये त्याबद्दल मी लिहिलेलं आहे आणि ही पहिली कंप्लेंट नाही आहे. अनेक कंप्लेंट झालेल्या आहेत त्यामुळे आपण प्लीज त्या कंप्लेंट पाहाव्या. त्या कंप्लेंट मध्ये जे तुम्ही मेन्शन केलंय आता तर ते कोणाचं नाव मेन्शन केलंय प्लीज सांगाल. मला आपल्याला माहिती आहे आपण तुम्हीच मला सांगा ना. तुम्ही तुमच्यापर्यंत पत्र कुठून तरी पोहोचलेली आहेतच ऑलरेडी जे पोलिसांमध्ये तक्रारी केलेल्या आहेत त्या तक्रारीमध्ये त्या पत्रामध्ये तुम्ही तो शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा आवाज आहे असं तुम्ही म्हटलंय हे सत्य आहे का. तसंच म्हटलंय. तसंच म्हटलंय मी म्हणजे हा आवाज बरोबर संजय राऊत यांचा आहे. जी ओके. या विषयावर तुम्हाला अजून काही बोलायचं आहे. मला अजून काही मी बोलू शकत नाही कारण सध्याची परिस्थिती पाहता मी प्रचंड त्रासात आहे आणि हे मी मला न्याय व्यवस्थेवरती विश्वास आहे त्यामुळे मी कधीही कोणाशीही बोलायला गेलेले नाही आहे. मी जिथे जिथे कंप्लेंट करायचं तिथे केलेलं आहे आणि मला न्याय मिळेल निश्चित मला माहित आहे. धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. आणि याच तक्रारदार महिलेनं मुंबईतल्या वाकोला पोलीस ठाण्यामध्ये संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल केलेली आहे. अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली या प्रकरणी आणि तीच ऑडिओ क्लिप सुद्धा आपण ऐकली. यातला आवाज संजय राऊतांचा आहे असा दावा केला जातोय. तशी तक्रार या महिलेनं केलेली आहे आणि त्यामुळे हे प्रकरण सुद्धा संजय राऊतांच्या अंगलट येण्याची शक्यता किंवा अडचणी वाढण्याची शक्यता
या ऑडिओ क्लिपमध्ये आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप या महिलेनं केलेला आहे।